करते मधुनेर एंटरप्राइजेस मध्ये। तर मित्रांनो, मी आज घेऊन आली आहे तुम्हाला पलावामध्ये, पलावामधील कासारियो गोल्ड एरियामध्ये। तर तुम्हाला येथे मी 2 BHK फ्लॅट दाखवण्याकरता आलेली आहे, पण त्याआधी मी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छिते की प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं घर हे प्राईम लोकेशनला पाहिजे। प्राईम लोकेशन म्हणजे आपल्या घराजवळ ग्रीनरी झोन पाहिजे, रिव्हर पाहिजे, उत्तम असं एक पार्किंग पाहिजे, लहान मुलांना खेळण्याकरता गार्डन पाहिजे, वयोवृद्धांसाठी म्हणजे त्यांना एक स्पेस मिळायला पाहिजे की घरात कोणी नसतानाही ते येऊ शकतील, त्या गार्डनमध्ये त्यांचा वेळ स्पेंड करू शकतील, असाच हा एरिया आहे। तर मी तुम्हाला लोकेशन तर दाखवणारच आहे, त्याबरोबर तुम्हाला काही लोकांना असं वाटतं की विंडो ओपन करतात त्यांना सनराईज आणि सनसेट बघायला मिळायला पाहिजे, आणि हा फ्लॅट असा आहे की इथून सनराईज आणि सनसेटही तुम्हाला बघायला मिळू शकतो। तर तुम्ही बघू शकता लोकेशन कसं आहे। तर पाहिलं मित्रांनो, सगळीकडे तुम्हाला ग्रीनरी झोनच मिळेल आणि खूप सुंदर अशा पद्धतीने हे वॉकेबल असं गार्डन आहे की इथे मॉर्निंग वॉकला तुम्ही येऊ शकता, तुमच्या लहान मुलांसोबत खेळू शकता। तर मित्रांनो, स्वतःला टाइम द्याल, असं हे लोकेशन आहे की तुम्ही स्वतः याल आणि इथे राहाल, बसाल आणि टाइम स्वतःसाठी स्पेंड कराल, तर तेवढं खूप चांगलं राहील। आणि इथे ग्रीनरी तेवढी असेल तर तेवढी पॉझिटिव्हिटी तर आहेच ऑब्व्हियसली। तर तुम्ही या आणि हे लोकेशन बघू शकता। आणि आता मी ज्या फ्लॅटला तुम्हाला घेऊन जाणार आहे त्या फ्लॅटमध्ये पण सेम व्ह्यू मिळणार आहे, फक्त तो टॉप फ्लोअर वरून मिळणार आहे। तर आता आपण हा एन्जॉय केलाच आहे, तर आता या आपण फ्लॅटमधून लोकेशन एन्जॉय करूया। नमस्कार मित्रांनो, तर मी पुन्हा तुम्हाला घेऊन आले आहे 2 BHK फ्लॅटमध्ये। जे लोकेशन मी तुम्हाला खालून दाखवलेलं आहे, जे गार्डनमधून दाखवलेलं आहे, हाच तो फ्लॅट आहे ज्याबद्दल मी बोलत होते, ज्याचा बेस्ट प्राईम लोकेशन आणि जो व्ह्यू मिळणार आहे तो तुम्ही आता एन्जॉय करा। या, हा आहे 2 BHK फ्लॅट। हा 684 कार्पेट आहे आणि 984 हा गुच्छप आहे। तुम्ही बघा कशा पद्धतीने हा फ्लॅट आहे। हा तुमचा डायनिंग सेक्शन आहे, तिथे तुमचं डायनिंग टेबल तुम्ही सेट करू शकता। हा तुमचा सोफा सेक्शन आहे, बऱ्यापैकी तुम्ही युटिलाइज करू शकता, तुम्हाला तिथे पाहिजे असेल तर तुम्ही तिथेही करू शकता सोफा सेक्शन। हा सोफा सेक्शन आहे, हा टीव्ही युनिटसाठी आहे, इथे तुम्ही टीव्ही कनेक्ट करून तुमचा हा टीव्ही सेक्शन करू शकतो, इथे फर्निचर करू शकता। आणि मेन म्हणजे तुम्हाला ही बाल्कनी, या बाल्कनी बघू शकता तुम्ही, बाल्कनीमधून मिळणारा व्ह्यू ही बघा तुम्ही, एन्जॉय करू शकता की कशा पद्धतीने दिलेला आहे। रिव्हरही दिसते तुम्हाला, रिव्हर प्लस इथे अलॉटेड कार पार्किंग्स आहेत। खूप सुंदर असा स्पेस दिलेला आहे बाल्कनीला, तुम्ही इथे चेअर्स वगैरे तुम्ही युटिलाइज करू शकता। खूप छान असा सुंदर फ्लॅट आहे। करू शकता, काही काही लोकांनी तर इथे वेगवेगळ्या तुमच्या काही शोपीच्या वस्तू असतील, काही लक्झरीज असतील, तर त्या तुम्ही इथे तुम्ही तुमच्या पद्धतीने युटिलाइज करू शकता, फर्निचर करू शकता, काही पूर्ण कपड बनू शकता, असा स्पेस आहे। बऱ्यापैकी स्पेस दिलेला आहे वरतूनही, हा स्पेस बघा तुम्ही, वरती पण हा स्पेस दिलेला आहे। आता नेक्स्ट आहे आपला किचन। किचन हा आपला लेडीज लोकांचा फेवरेट आहे, तर या बघा इथे दोन प्लॅटफॉर्म मिळतील तुम्हाला या किचन मध्ये। हा तुमचा ड्राय सेक्शन आहे, ड्राय एरिया, ड्राय एरियामधून मिळणारा व्ह्यू बघू शकता, ग्रीनरीच ग्रीनरी तुम्हाला मिळेल। खूप सुंदर पद्धतीने तुम्हाला इथे युटिलाइज करून मिळेल की इथे तुम्ही तुमचं वॉशिंग मशीन लावून तुम्ही बघू शकता, आणि इथे 24 hours पाणी तर आहेच, वॉटर सप्लायचा काही प्रॉब्लेम नाही, इलेक्ट्रिसिटीचा काही प्रॉब्लेम नाही, स्पेस बघू शकता, स्पेस किती दिलेला आहे। खूप छान पद्धतीने दिलेला आहे। आणि हा तुमचा फ्रीज सेक्शन असणार आहे, इथे तुमचं फ्रीज अटॅच करून तुम्ही ठेवू शकता, फ्रीज सेक्शन आहे। आणि हा एक तुम्हाला ओपन स्पेस दिलेला आहे की इथे तुम्ही युटिलाइज करून तुमचं काही मॉड्युलेट करू शकता, किचनचं मॉड्युलर किचन करू शकतो। ठीक आहे, तर आता हा 2 BHK असल्यामुळे इथे
दोन बेडरूम तुम्हाला घेता येतात आणि या बेडरूम्स मधला हा एक छोटा बेडरूम आहे. तुम्ही बघा बेडरूम कशा पद्धतीने दिलेला आहे. हा तुमचा वॉर्डरोबचा सेक्शन आहे. तुम्ही इथे कबर्ड बनवू शकता, तुमचा बेड वगैरे इथे युटिलाइज करू शकता, भेटू शकता. आणि इथे एक छोटी मिनी विंडो दिलेली आहे. ती विंडो मधून मिळणारा व्ह्यू तुम्ही एन्जॉय करू शकता. कशा पद्धतीने दिलेला आहे बघा हा. कॉमन बाथरूम मध्ये ही जागवारची फिटिंग दिलेली आहे त्यांनी. प्लस इथे गीजर आहे. गीजर आतमध्ये आहे. तो आता तुम्हाला मी दाखवू शकत नाही, पण तो आतमध्ये आहे. गीजर बोललेला जागवारची फिटिंग आहे. छान टाईल्स वगैरे आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता मी तुम्हाला दाखवणार आहे ह्याचा मास्टर बेडरूम. तर मास्टर बेडरूम मध्ये तुमचं स्वागत आहे. बरं तुम्ही की हे कशा पद्धतीने हा दिलेला आहे मास्टर बेडरूम. मेन म्हणजे मेन लोकेशन म्हणजे हे आहे की तुम्हाला इथे मोठी विंडो मिळते आणि या विंडो मधून मिळणारा व्ह्यू हे खूप इम्पॉर्टंट आहे. बघा किती स्पेशियस आहे बाल्कनी. बाल्कनी मधून मिळणारा व्ह्यू सुंदर आणि शांतता मिळेल असा हा व्ह्यू आहे. सगळीकडे तुम्हाला ग्रीनरीच ग्रीनरी मिळेल. टाइम स्पेंड करू शकता. इथे रिवर आहे. सनसेट आणि सनराइज तुम्ही बघू शकता. इथून चांगल्या पद्धतीने दिलेला आहे. आणि हा तो स्पेस आहे. इथे तुम्ही तुमचे चेअर्स वगैरे टाकून तुम्ही तो तुमचा टाइम स्पेंड करू शकता, एन्जॉय करू शकता. की कशा पद्धतीने हा व्ह्यू आहे. व्ह्यू नुसता बघण्यापुरता तर नाही आहे, तर तुम्ही फील करू शकता. आता मला इथे काय फील होत आहे ते माझं मला माहिती आहे, कारण की ही एक व्हिडिओ आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्ही तुम्हाला काय फील करून देऊ शकत नाही की व्हेंटिलेशन कसं आहे, कशा पद्धतीने आहे. खूप छान पद्धतीने आहे. इथे हा सेक्शन आहे तुमचा. इथे सगळ्या वायरी वगैरे असतात. खूप छान पद्धतीने आहे की इथे तुम्ही तुमची संध्याकाळी इव्हिनिंग मॉर्निंग तुम्ही एन्जॉय करू शकता. इथून बघ मिळणार तुम्हाला लाईट सोर्स बघा तुम्ही. आता आपण दुपारच्या वेळेत आलेलो आहोत, आफ्टरनूनच्या वेळेस. तरी पण तुम्ही बघू शकता की इथे किती व्हेंटिलेशन पण खूप आहे आणि प्लस तुम्हाला लाईट सोर्स पण खूप छान आहे. कोणत्याही प्रकारची लाईट्स ऑन नाही आहे, तरी पण खूप छान प्रकारे लाईट सोर्स मिळत आहे. हा तुमचा या बेडरूममधला मास्टर बेडरूममधला हा बेड सेक्शन आहे. हा तुमचा कबर्ड सेक्शन आहे. आणि प्रत्येक याला लोण्याच्या विंडोजचे दिलेले प्रोव्हाइड केलेले एसी स्तर आहे. आणि हा आहे तुमचा मिनी बाथरूम. हा मित्रांनो हा तुमचा आहे मास्टर बेडरूम. हा तुमचा आहे बाथरूम, कॉमन बाथरूम आहे. हा तुमचा एक बेडरूम आहे 2 BHK मधलाच. हे तुमचं किचन आणि हा पूजा रूम. आणि हा स्पेशियस असा हा तुमचा लिव्हिंग रूम. आणि लिव्हिंग रूम सोबत तुम्हाला मिळणारा हा बेस्ट व्ह्यू जिथे तुम्हाला ग्रीनरी तुमचा मॅच स्पेंड करायला तुमचं मिळतो. अशा प्रकारे हा 2 BHK फ्लॅट आहे. 2 BHK पलावा मधील कासारिओ गोल्ड मधला फ्लॅट. आणि प्राईम लोकेशन असल्यामुळे हा फ्लॅट ही आता सेलिंग साठी अवेलेबल आहे आमच्याकडे. आणि या फ्लॅटची सेलिंग अमाऊंट आहे 58 lakhs to 60 lakhs पर्यंत. निगोशिएबल प्राइस आहे. तर हरी अप प्लीज. तर तुम्ही नक्की कोणी इंटरेस्टेड असाल, एनिवन तुमच्याकडे कोणते क्लायंट्स असतील रेफरन्सने की यांना इंटरेस्टेड आहे, तर तुम्ही नक्की आमचा कॉन्टॅक्ट नंबर त्यांना द्या. आणि आमचा डिस्प्लेला तुम्हाला आमचा मधुनील एंटरप्राइजेसचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेलच. हा व्हॉट्सअप नंबर पण आहे, तर तुम्ही डायरेक्टली मेसेज केला तरीही चालेल. आणि कमेंट बॉक्स तर आहेच, तुम्ही नक्की कमेंटही करा की कोणी इंटरेस्टेड असेल तर. आणि तुम्ही विजिट पॉसिबल आहे आमच्याकडे की ऑलवेज अवेलेबल आहे, तर तुम्ही नक्की या आणि आम्ही फ्लॅटची विजिट तुम्हाला अवेलेबल करून देऊ. तर कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला फ्लॅट आणि प्लस लोकेशन, प्राईम लोकेशन म्हणता येईल या लोकेशनला. तर तुम्हाला चांगलं डेफिनेटली चांगलंच वाटलं असेल, तर तुम्ही नक्की माझ्या कमेंट बॉक्समध्ये, तुम्हाला काही कन्फ्युजन असेल किंवा काही क्वेरीज असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.